पहिल्या फेरीतील तिसरी लढत असणार आहे. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय कुंदे स्पोर्ट कुंदे आणि दुसऱ्या बाजूने डॉक्टर दत्ता समन चषक. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची शोभा वाढवायचे. तर या ठिकाणी अभि टॉस जिंकलायस काय घेशील? क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ देखील एक चांगला संघ आहे. आपल्या असोसिएशन्स मध्ये पाहिलं तर ताकदवर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच मागच्या टुर्नामेंट मध्ये आम्ही आणि त्यांची मॅच झाली होती, त्यावेळी खूपच चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. आम्ही त्यांना 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज मात्र संघाकडे तुझ्या काय अपेक्षा असतील? नक्कीच गोलंदाजांकडून अपेक्षा तर आहे, चांगली गोलंदाजी केली होती मागच्या टुर्नामेंट मध्ये. फलंदाजांकडून जास्त अपेक्षा असतील की त्यांनी चांगले स्टार्ट दिलं पाहिजे आणि कंटिन्यू राहिलं पाहिजे. त्यानंतर या आयोजनाबद्दल काय सांगशील? नक्कीच खूपच सुंदर असं आयोजन बघतोय, ट्रॉफी सुद्धा खूपच सुंदर आहेत आणि लाईव्ह टुर्नामेंट तर नक्कीच चांगले आपल्याला बघायला मिळतात. तर प्रमोद गोडसे, तुम्ही टॉस गमावला, टॉस जिंकला असं काय स्वीकारला असं? फलंदाजी घेतली असते, म्हणजे अर्थातच तुमच्या मनासारखं झालं. तर किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आज संघामध्ये संपूर्ण खेळाडू असतील की कोणी चेंजेस असतील? पूर्ण खेळाडू आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि आपल्या ग्रामीण भागात असं पूर्ण गोल राऊंड खेळायला मिळतं हेच आपल्यासाठी चांगलं आहे. आणि मी सुनील भाऊ यांना माफी मागतो की आमचं फर्स्ट टाइम असं असेल का आम्ही थोडं लेट झालो आहे. रस्त्याचं काम चालू आहे, आम्हाला माहीत नव्हतं. प्लस बाजार रस्त्यावर भरतो आणि ट्रॅफिक फुल आहे, त्यामुळे आम्ही लेट झालो. तर आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही त्यांची माफी मागतोय. नक्कीच धन्यवाद. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील ओर टू कॉम्बॉक्स. यानंतर मी समालोचनासाठी आमंत्रित करतोय प्रमोदजी थळके यांना. एक गुड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याचनंतर संजयजी पाटील हे देखील उपस्थित होत आहेत, एक जबरदस्त समालोचक आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. तर यानंतर मी आमंत्रित करतोय समालोचनासाठी आमचे ज्येष्ठ समालोचक, या गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व संजयजी पाटील साहेब. मग भजन असू द्यात किंवा कोणतीही स्पर्धा असू द्या, अगदी त्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. संजयजी पाटील मायक्रोफोन वरती आमच्या समोर जॉईंड होतात. धन्यवाद प्रवीण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्य सुसर्वदा. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन करतोय. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2023 कुंदे आयोजित या स्पर्धेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे, एस के एंटरटेनच्या माध्यमातून आम्हाला जोडल्या गेलेल्या युट्यूबवर जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील मला वाटते तिसरी लढत पाहायला मिळणार आहे. वडवली आणि कोशिंबे या दोन मातंबर संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. 4 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे उशिरा येणाऱ्या संघाला या ठिकाणी पेनलाइज केलं जातंय आणि त्या धर्तीवर थोडासा कोशिंबे संघाला या ठिकाणी यायला उशीर झाला, त्यामुळे 3 चेंडूंची पेनल्टी मला वाटतं देण्यात आलेली आहे असं आयोजकांकडून मला सूचना आलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध असं क्रिकेट गेल्या 2 दिवसापासून आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहात. काल क्वालिफायरच्या सामन्यामध्ये अतिशय रंगतदार असा सामना पाहायला मिळाला. वडवली बी संघ त्यामध्ये काल क्वालिफाय झालेला संघ आहे. तर बघूया आज पुन्हा एकदा वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये. काल वडवली बी संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय डॉक्टर दत्त सामंत चषकामध्ये. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र ठरलेला एक कालचा संघ आहे तो म्हणजे वडवली बी संघ. आणि आज वडवली अ असं म्हणावं लागेल या ठिकाणी आपलं कसब आजमावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत सलामीची जोडी आणि पंतांनी सुद्धा लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
तर सामन्याचा विचार केला, नाणेफेकचा कौल या ठिकाणी वडवली संघाच्या बाजूने गेला, त्यांच्या संघ नायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कोसिंबी संघाला। तर कोसिंबी संघाच्या संघ नायकाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। आधीच या सामन्याला थोडासा उशीर झालेला आहे, कारण कोसिंबी संघाला येण्यासाठी उशीर झाल्यामुळे पॅनलाइज केलं गेलं आहे आणि त्यामध्ये अजूनही उशीर नसावा, लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। सर्व क्षेत्ररक्षण सजलेलं आहे, दोन्ही पंच सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत। चार षटकांचा सामना, स्पर्धेचा दुसरा दिवस, रोमहर्षक लढती कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या, आज सकाळी सुद्धा खूप सुंदर असे सामने पाहायला मिळाले। थोडासा आयोजकांनी मात्र कुंदेस्फोट कुंदेस संघाने आताचा झालेला सामना थोडासा एकतर्फी वाटला, अशा लढती काल पाहायला मिळाली नाही। काल अतिशय चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या, प्रत्येक सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळाली। आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता, आमचं समालोचन कक्ष दाखवलं जात आहे, त्याचप्रमाणे हे व्यासपीठ। अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, सन्माननीय नारायणजी आगिवले, त्याचप्रमाणे संतोषजी चौधरी, सन्माननीय समाजसेवक वामन काका पाटील, त्याचप्रमाणे मुरलीधर शेलार, अशी मान्यवर मंडळी या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, असं सहकार्य मंडळाला आपला असू द्या। आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल पुढच्छ एकदा आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय। सुंदर असा टॉस बॉक्स, सुंदर असं मैदान, सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायची आहे। संघनायकाला विनंती असेल की ह्या सामन्याला खूपच उशीर झालेला आहे, बराचसा वेळ वाया जातोय, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये हा परिसर जो आहे डोंगर दऱ्यांमध्ये येतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे संध्याकाळी खूप लवकरच अंधार या ठिकाणी होतोय। पाच साडेपाच वाजले की या ठिकाणी अंधार दिसायला लागतोय, तर त्या हिशोबाने आपण लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत। आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे, कारण पुढे तुम्ही सुद्धा आयोजक होणार आहेत, कारण हे असोसिएशन आहे, प्रत्येक संघ आपल्या गावामध्ये टुर्नामेंट खेळवत असतो, या अनुषंगाने सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करायचं आहे। तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, बघूया सलामीची जोडी विकेटवर पोहोचलेली आहे। सलामीवीर आहेत ते म्हणजे गणेश आणि रुपेश, आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो गोलंदाज हर्षद, एक अनुभवी गोलंदाज, गेले कित्येक वर्षे क्रिकेट खेळतायत आणि आज या ठिकाणी आपला अनुभव पणाला लावणार आहेत, कारण समोर जो संघ आहे एक मातब्बर संघ कोसिंबी संघ, गणेश सामना करेल हर्षदचा। पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतो, टाळ्यांच्या गजरामध्ये सामन्याला सुरुवात होते, थोडासा आपल्या बॉलिंग राहण्यावर चुकतोय, पुढच्छे एकदा माघारी जातोय तो हर्षद। पॉवर प्लेच षटक, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, लोअर फुलटॉस ड्राइव्ह केला जातोय, एकदा मिळते दुसऱ्या धावीचा घातक प्रयत्न केला जातोय, परंतु यष्टी रक्षक चेंडूला गॅदर करू शकत नाही, दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जातात, थोडीशी जोखीम होती परंतु जोखीम पत्करावी लागते, कारण चार षटकांचा सामना असतोय, धावा कशाही येऊ देत परंतु येणं महत्वाचं आहे, परंतु पहिल्या चेंडूवर एवढी मोठी रिक्स घेणं खरोखरच महागात ठरलं असतं कोसिंबी संघाला। गणेश सारखा रुपेश दोन धावाने आपला अकाउंट ओपन करतो या ठिकाणी। आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये वडवली आणि कोसिंबे, आणि आता एक चांगला ड्राइव्ह पाहायला मिळतो कव्हरच्या क्षेत्रामधून, चेंडू दण दण करत निघून जातोय सीमारेषा पार, हा येतोय खणखणीत चौकार।
शिरोले दोन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे. दरम्यान हर्षद षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ. त्यानंतर होणारा सामना आहे एस एस चाणे आणि बाशे स्पोर्ट बाशे या संघाने सुद्धा आपली उपस्थिती नोंदवायची आहे. दरम्यान हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट ने मारा करतोय, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. दरम्यान एक खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. दरम्यान चेंडू घरंगळत जातोय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धावेने धावफलक पुढे जाताना दिसतोय, तो म्हणजेच सातवर बिनबाद सात. पहिले षटक मार्गस्थ हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट ने गणेश साठी. अखोर टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय, उजव्या एसटीच्या बाहेरून सरळ निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. कमबॅक करताना दिसतोय निश्चितच. पहिल्या दोन चेंडूवर सहा धावा खर्च केल्या होत्या हर्षदने, परंतु त्यानंतरचे दोन चेंडू चांगले हाताळलेत. अनुभव आहे. पुन्हा एकदा अखोर टप्प्याचा चेंडू पंचांकडे, दात मागितले जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला आदरा बसतो या ठिकाणी कोशिंबे संघाला गणेशच्या रूपाने. शून्यावरच बाद होऊन माघारी परततोय गणेश. चेंडू त्याला कट करायचा होता पॉइंट क्षेत्रामधून. बॅटची वरची कडा घेतली आणि सरळ जाऊन चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि पहिला आदरा बसतो या ठिकाणी कोशिंबे संघाला गणेशच्या रूपाने. शून्यावर माघारी परततोय गणेश. आणि गणेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय तो म्हणजे अजित. वडवली संघाला मिळालेलं पहिलं यश, हर्षदला मिळालेलं पहिलं यश. चार षटकांचा सामना आपण पाहतात. स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक कुंदेस्फोट कुंदे यांनी आयोजित केलेला. दरम्यान दुसरा झेल पकडण्याची संधी आणि सहज सोपा झेल पॉइंट मध्ये पकडला जातोय. दुसरा गडी बाद होतोय कोशिंबे संघाचा. चांगलं षटक आतळलं या ठिकाणी हर्षद यांनी. शेवटच्या पहिल्या दोन चेंडू पूर्वार्ध बघितला तर निश्चितच फलंदाजांच्या बाजूने पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर दोन, त्यानंतर चौका, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाला हर्षद. या ठिकाणी जितेजी पष्टे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी विनंती असेल आदरणीय संतोष दादा चौधरी साहेब आपल्या शुभास या ठिकाणी जितेजी पष्टे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं. जे ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत आणि त्यांचं इथे मात्र शॉल पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. दरम्यान व्यासपीठावर जिथे जी पष्टे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. त्या ठिकाणी सामना सुरू आहे वडवली आणि कोशिंबे या दोन संघांमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या दोन गडीबात सात. त्याचप्रमाणे सागर पाटील दलोंडे कृपया या ठिकाणी कुठे असतील. असोसिएशनचे ओमसाई असोसिएशनचे उपाध्यक्ष यांना विनंती असेल की त्यांनी कृपया आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. दरम्यान आताचे चेंडू ड्राईव्ह केला जातो. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो खराब येतोय. दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन ने धावफलक पुढे जाताना दिसतोय तो म्हणजेच नऊवर दोन गडीबाद नऊ. खूप चांगलं आउटफील्ड मैदान पाहायला मिळतंय या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेलं आहे. कुंदेस्फोट कुंदे यांनी आयोजित केलेली ही स्वर्गीय डॉक्टर दत्ता सामंत चषक 2023 आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील आजच्या दिवसाचा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय कोशिंबे आणि वडवली.
आजचा पुढचा चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू चेंडूला खोदून काढतोय ड्राइव्ह करतोय दरम्यान एकच धाव मिळते या ठिकाणी एकने धावफलक पुढे जातोय संत गतीने धावफलक पुढे जाताना दिसतोय एकने पुढे जातोय तो म्हणजे 10 वर 2 गडी बाद 10 चांगली गोलंदाजी आतापर्यंत टिचून मारा पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये अर्षद आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत राज अतिशय चांगली गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय एक लांब लचक बॉलिंग रनअप राईट आर्म वर द विकेटने मारा करतोय आताचा चेंडू चांगला स्लोवर पद्धतीचा चेंडू बॅटवर आलेला नाही चेंडू परंतु दरम्यान क्षेत्ररक्षण दूरवर पसरलेला आहे या संधीचा फायदा घेत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते मैदानाच्या आतमध्ये एकने धावफलक पुढे जातो तो म्हणजेच 11 वर 2 गडी बाद 11 संत सुरुवात लो स्कोरिंग सामने आज पाहायला मिळतात पहिल्या सामन्यामध्ये या आधीच्या सामन्यामध्ये कांदळी आणि कुंदे या दोन संघांमध्ये सामना झाला एक 25 धावांचं लक्ष दिलं होतं कांदळी संघाने आणि सजगद्या पार केलं ते कुंदे संघाने ते लक्ष आणि या सामन्यामध्ये सुद्धा आताचा चेंडू मात्र पंच नो बॉल घोषित करतायत आता मात्र या ठिकाणी आत खोलण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे जो सामना पूर्णपणे या दोन षटकांमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती आता मात्र एक फलंदाजांना आजादी दिलेली आहे या ठिकाणी गोलंदाज राज याने एक नो चेंडू आतळला आणि आता पुढचा चेंडू असेल फ्रीट आणि मात्र हात सरसावले चेंडू हवे झेल पकडला जातो परंतु काही फरक पडणार नाही फ्रीटच्या चेंडू दरम्यान दोन धावेचा प्रयत्न आणि दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत दरम्यान सन्माननीय मधुकर दादा करमाळे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे राज पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटने मारा करेल सामना करतोय तो रुपेश आताचा चेंडू चांगला चेंडू होता शेवटच्या क्षणाला स्ट्रोक मध्ये थोडस बदल केला एक मोठा फटका खेळायचा होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला फक्त दिशा दिली आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली मिड विकेटच्या दिशेने चेंडू घरंगळत गेला एका धावीने धावफलक पुढे जाताना दिसतोय तो म्हणजेच 2 गडी बाद 15 चांगली चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये हर्षद याने 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या आता या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च झालेले आहेत परंतु विकेट मात्र प्राप्त करता आलेली नाही राजला आता मात्र संधी आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गरंगळत जातोय एकच धाव मिळते एकने धावफलक पुढे जाताना दिसतोय तो 16 वर 2 गडी बाद 16 षटक संपतय दुसरं दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय म्हणजे 8 सरासरीने या ठिकाणी धावपळक पुढे जाताना दिसतोय अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे परंतु मला वाटतं या ठिकाणी 3 धावांची पेनल्टी म्हणजे शेवटच्या षटकामध्ये फक्त 3च चेंडू टाकले जातील हा योगेजी पाटील खरिवली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे हॅलो हॅलो या ठिकाणी ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सागर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला होता मी आदरणीय नारायण अगिवले साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते या असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर पाटील यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा तर आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे त्याचप्रमाणे सन्माननीय मधुकरजी ठाकरे करमाळे यांचं स्वागत या ठिकाणी सन्माननीय वामनकाका पाटील यांचे शुभहस्ते केले जात आहे मधुकरजी ठाकरे करमाळे समाजसेवक मधुकरजी ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या रंगमंचावर त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय माईची प्रेमाची उबदार शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे दरम्यान मैदानाच्या आतमध्ये त्याचप्रमाणे
योगेशजी पाटील खरेवली, योगेशजी पाटील खरेवली यांचा सन्मान या ठिकाणी संतोषजी चौधरी यांच्या शुभ हस्ते केला जाईल। मायेची प्रेमाची उपदार शाळ आणि मोमेंटो देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय। संतोषजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया, दुसऱ्या चेंडूवर चौकार प्राप्त केलेला आहे आणि आता मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जावत चेंडूला खेळून काढलेला आहे। एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय, चेंडूची फेक खराब होते आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। दोन ने धावफलक पुढे जाताना दिसतोय, त्या म्हणजेच 22 वर, म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी थोडीशी आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतात फलंदाज। पहिला चेंडू जरी निर्धाव गेलेला असला तरी दुसऱ्या चेंडूवर एक टॉपेज लागून चौकार मिळाला होता थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि त्यानंतरच्या चेंडूवर दोन धावा, गोलंदाज आहे सलमान। आता असे पळवून खेळायचं होतं परंतु संपर्क चांगला होत नाही। दरम्यान एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे। दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। या आधी जो सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, कुंदेस्फोट कुंदे आणि कांदळी या संघाचा जो विजेता संघ ठरला तो म्हणजेच कुंदेस्फोट कुंदे आणि सामनावीराचा पारितोषिक पटकावले त्या सामन्यामध्ये तो म्हणजे शैलेश सुतार। शैलेश सुतार आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेऊन जायचं आहे। दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी धावपाच्या रूपाने तिसरा आदरा बसतो या ठिकाणी कोशिंबीर संघाला। तो म्हणजे सलामीचा फलंदाज रुपेश, ज्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता। या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मागच्या सामन्याचा सामनावीर शैलेशजी सुतार याला आणि आता पुन्हा एकदा बॅकफुटवर जात चेंडूला खेळून काढायचा होता परंतु हवा तसा चेंडू बॅटवर येत नाही, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो। एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात बघूया आणि फलंदाज बाद, मोठा गडी बाद होतो या ठिकाणी। रुपेश बॅक टू द डगआउट। महेश येतो गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो म्हणजेच करण। करणला आपलं अकाउंट ओपन करायचंय, खातं खोलायचंय। मला वाटतं या षटकामध्ये फक्त तीनच चेंडू हाताळले जातील,
तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिला चेंडू आखोटप्याचा चेंडू, चेंडूला पूल केलाय, चेंडू आवेत आहे, स्वतः यष्टीरक्षक जातो आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. अजून एक गडी बाद होतोय कोशिंबे संघाचा. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की. थोडीशी हारागिरी पाहायला मिळाली फलंदाजाच्या माध्यमातून. निश्चितच सुरुवात थोडीशी अडखळत होती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा लागल्या आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले. तिथून संघ सावरताना दिसला नाही आणि आता मात्र चेंडूला हवेत खेळलेला आहे. काऊ कॉर्नर मधून चेंडू जातोय. निखिल अंधाडे यांच्याकडून पंकज वाडगरे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. एक सुंदर झेल पकडला त्यासाठी त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी सामना संपल्यानंतर लगेचच हे पारितोषिक घेऊन जायचं आहे. लोअर फुलटा चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरीचा प्रयत्न केला जातो. चेंडूची फेक खराब आहे, धावा मिळतील. 3 धावा पूर्ण झालेले आहेत. बघूया चौथीचा प्रयत्न केला जाईल का. आणि चौथीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. तर अशा प्रकारे पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय, तो म्हणजे कोशिंबे संघाचा. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजेच 5 गडी बाद 30, म्हणजे 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी ओढवली संघाला. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण टॉस कडे वळतोय. पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्या भेटीला येते आणि या सामन्याचं नाणेफेक करतील आदरणीय जितेजी पैष्टे साहेब. त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होईल. बोरिया स्पोर्ट शिरोळे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळेल वीर बजरंग खरिवली. 30-30-31 पाहिजे. सूरज मध्ये आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं मंचाच्या समोर. हा स्पर्धेचा नियम आहे, थ्रो गोलंदाजी चालणार नाही. आता कॅच घेतला पंकज. तर कुंदे स्पोर्ट कुंदे कौल आलाय. वीर बजरंग खरिवली संघाने नाणेफेक जिंकले. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांची मॅच आहे. मोरिया स्पोर्ट शिरोळे संघ देखील एक चांगला संघ आहे. या संघासमोर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 आतमध्ये राखायचा प्रयत्न करणार. आणि मागच्या हंगामामध्ये मागच्या स्पर्धेमध्ये आपण तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये एक नवीन स्वप्न तुम्ही उराशी बाळगून इथपर्यंत पोहोचला. तर संघाकडून काय अपेक्षा असतील? संघाकडून खूप अपेक्षा आहे. जसा चाण्याला परफॉर्मन्स झाला तसेच मला या टुर्नामेंटला सुद्धा परफॉर्मन्सची अपेक्षा आहे. त्यानंतर या आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? खूप सुंदर. असोसिएशनमध्ये बोलायचं झालं तर कुंदे स्पोर्ट कुंदेसारखं कुठलंही आयोजन बघायला मिळत नाही आणि चारी साईडला मैदान पण बघायला मिळत नाही. खूप सुंदर. त्यानंतर सूरज मते टॉस तू गमावलास, टॉस जिंकला असं काय घेतला असतं? फिल्डिंग घेतली असते. परंतु तुझ्या वाटेला आता फलंदाजी आले, तर फलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि आजच्या मॅच मध्ये ओमकार मानकर निखिल मानकर ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल का? हो मिळेल. त्यानंतर या मैदानाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप छान आहे, असेच आयोजन पूर्ण आपले असोसिएशन मधून झाले पाहिजे. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना मी धन्यवाद देतोय आणि जातोय कॉम्बॉक्स मध्ये. माझे साथी समालोचक संजय पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. तर धन्यवाद प्रवीणजी शिंदे. खूप चांगलं ओपिनियन पाहायला मिळालं दोन्ही संघांच्या माध्यमातून. जे आयोजन आहे त्याबद्दल चांगलं ओपिनियन पाहायला मिळालं की ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये अतिशय उत्कृष्ट असं आयोजन कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने या ठिकाणी केलेलं आहे.
आणि खूप चांगलं मैदान खेळण्यासाठी सर्व क्रिकेटपटूंना उपलब्ध करून दिलेले ही जमेची बाजू आहे. आज आपल्या परिसरामध्ये विचार केला तर खूप कमी मैदानं आहेत की अशी चारही बाजूने सुसज्ज अशी मैदानं आहेत. सगळीकडे चांगली बाउंड्री पाहायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. एकदा 30 यार्ड सर्कल जर चेंडूनी पार केलं तर चेंडूला थांबवणं खूप मुश्किल होऊन जातं. पॉवर प्ले मध्ये खूप चांगला फायदा या आउटफील्डचा होत असतो. तर 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी वडवली संघाकडून मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेली. ती म्हणजेच सलामीवीर अभी आणि पंकज. अभी आणि पंकज सामना करेल तो अभी. डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज. नेहमी डाव्या हाताचे फलंदाजाची फलंदाजी बघणं खरोखरच खूप मनोरंजक असतं. खूप शैलीदार फलंदाजी असते डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची. त्यांचे ड्राईव्ह, त्यांचे पुल खूप चांगले बघण्यासारखे फटके असतात. बघूया 31 धावांचा लक्ष्याचा कशा प्रकारे पाठलाग केला जातोय. चोवीस चेंडू आणि 31 धावा असं सामन्याचं समीकरण. सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना. गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सामना करेल अभी. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय गणेश. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय. पॉवर प्लेच षटक. थोडासा आपल्या बॉलिंग रनअप मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर जाताना दिसतोय गणेश. सामना करेल अभी. एक आक्रमक शैलीचा फलंदाज. पहिला चेंडू आखोटप्याचा चेंडू इनफील्डच्या वरून चेंडू जातोय. चेंडू थांबवणं मुश्किल. सामना सुरू होण्याआधीच म्हटलंय की एकदा काय 30 यार्ड सर्कल पार केलं तर चेंडूला थांबवणं खूप कठीण होऊन बसतंय आणि तेच पाहायला मिळालं. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिली. 30 यार्ड सर्कल पार केलं आणि चेंडू दन 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 करीत निघून गेला 4 धावांसाठी. हा येतोय चौकार गणेश अभिच्या बॅटमध्ये. 4 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय या ठिकाणी अभि. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही आज जमिनी समांतर करतायत आणि आम्हाला सांगतायत की हा खराब चेंडू, वाईट चेंडू. एक अवांतरची धाव जोडली जाईल धाव फलकावर. एका अवांतर धावेने धाव फलक पुढे जाताना दिसतोय. बिनबाद 5. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कुठेपेदा चेंडू. चेंडूला हुक केलाय. चेंडू आवेश क्षेत्ररक्षक खाली जेच केला जातोय. सहज सोपा झेल सोडला जातोय. मी तर म्हणेन हा कॅच नव्हे ही मॅच सोडली या क्षेत्ररक्षकाने. अभिला जीवदान दिलंय. सहज सोपा झेल होता. भरपूर वेळ होता चेंडू झेच करण्यासाठी आणि एक थोडासा आसान प्रयत्न त्याच्याकडून. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. सहज सोपा झेल सोडला गेला. अभिला जीवदान मिळालं. एक धाव मिळाली. एक धावेने धाव फलक पुढे जाताना दिसतोय तो म्हणजेच 6 वर. खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते म्हणजेच मी तर म्हणेन कोशिंबीर संघाला. कारण अभि हा एक खूप मोठा फलंदाज आहे. आक्रमक आहे. 2 षटकांमध्ये सामना संपू शकतो एवढी त्याच्या अबिलिटी आहे. आता तर चेंडू मात्र आता बघूया बॅटची इनरेज घेऊन ना चेंडू सीमारेषा पार दणदण करत फाईन लेग क्षेत्रामधून पार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावेने धावफलक पुढे जाताना दिसतोय 9 वर. 31 धावांच्या लक्ष्याचा 10 वर जातोय. सॉरी धावर जातोय धावफलक. गणेश सामना करेल पंकज. आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू दणदण करत निघून जातोय सीमारेषा पार. येतोय अजून एक देखणा चौकार. धावा मिळतील 4 धावफलक 4 ने पुढे जातोय तो म्हणजेच 14 वर.
तर या चौकाराने धावफलक 14 वर जातोय. बिनबाद 14 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गणेश पुन्हा चेकदा आणि आता मात्र क्लीन बॉल. शेपळ होऊन खेळायचं होतं, चेंडू डावे एष्टीवर टाकला आणि त्रिफळाची झालेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच वडवली संघाचा पंकज. 8 ह्या धावसंख्येवर 8 धावांचं योगदान दिलं. आतमध्ये प्रवेश करतोय महेश येतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अकुटप्यात चेंडू, चेंडू आवेश रक्षक जेज करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. एक टप्पा दोन टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार करतोय. हा येतोय अजून एक देखणा चौकार. मुन्ना झुंड में तो सुअर आता. खाते उघडलं आणि आता आला महेश, त्यांनी सुद्धा चौकाराने या ठिकाणी खाते उघडले. या षटकामध्ये मला वाटतं 4 चौकार पाहायला मिळाले आणि थोडासा सामना एकतर्फी झुकतोय असं पाहायला मिळते. कारण 31 धावा धावफलकावर जोडल्या होत्या कोशिंबीर संघाने आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी गणेशने धावा खर्च केलेले त्या 18 एक गडीबाद 18. अजित येतोय गोलंदाजी मार्कवर, सामना करेल तो अभि. डाव्या हाताचा फलंदाज 4 धावांवर खेळतोय. एक चौकार निशी, पहिल्याच चेंडूवर एक चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अजित पंचाच्या उजव्या बाजूने मारा करताना पाहायला मिळतोय. अभिसाठी डाव्या हाताचा शैली दर फलंदाज अभि. चांगला चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच सांगतायत की नाही थोडासा डाव्या एष्टीवर जातोय चेंडू. तर म्हणे एक धाव पूर्ण केली जाते बाईच्या रूपाने. या ठिकाणी एक धाव लेग बाईच्या रूपाने एक धाव पंच इशारा करतात की लेग बाईची धाव मिळते. एक ने धावफलक पुढे जाताना दिसतोय तो 19 एक गडीबाद 19. अजित पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटने मारा करतोय महेश साठी. आता मात्र चांगला चेंडू गुडलेंद्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. कट होतोय चेंडू आणि निघून जातोय फलंदाजाला चकून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली या षटकामध्ये जर विचार केला गोलंदाज अजितचा तर खूप चांगलं 2 चेंडू हाताळलेले आहेत. बघूया राईट आर्म वर विकेटने. अजित आता मात्र एक चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते या ठिकाणी फलंदाजाला. एक ने धावफलक पुढे जाताना दिसतोय 20 वर. 11 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी वडवली संघाला. षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ होतोय अजित. सामना करेल अभि आणि आताला चेंडू भिरकावून द्यायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू यष्टी रक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजितच्या माध्यमातून. 4 चेंडू आतळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र अजित थोडासा आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय. पुन्हा एकदा माघारी परततोय आणि आपल्या बॉलिंग रणापुर जाताना दिसतोय अजित. अजित
सामना करेल अभि। आता मात्र चांगला चेंडू, चेंडूला सन्मान दिला जातोय, ड्राइव केला जातोय चेंडूला, एकच धाव मिळेल अभिला, कारण सामन्याचा विचार केला तर थोडासा झुकलेला दिसतोय वडोली संघाच्या। कुठल्याही प्रकारची आततायीपणा केला जात नाही, कुठले मोठे फटके खेळण्यात त्यांना रस वाटत नाही, कारण सिंगल डबलने सामना सहजगत्या जिंकला जाऊ शकतो हे दोन्ही फलंदाजांना, कारण अभि हा पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर त्याला एक जीवदान मिळालं होतं, त्या जीवदानाचा फायदा घेत आता सामना विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळतोय। जतीन तालके कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचा उद्योन्मुख गोलंदाज जतीन तालके कुठे असेल, कपिल तालके यांच्याशी संपर्क साधायचा आहे। जतीन तालके तर एकने धावपळ पुढे जातो 21 वर। षटक संपले दुसरं, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 21, म्हणजे आता विजयाचं समीकरण राहिले ते 12 चेंडू आणि 10 धावा, थोडस सोपं समीकरण म्हणावं लागेल। परंतु या षटकाचा विचार केला, एक उद्योन्मुख गोलंदाज होता अजित, खूप चांगला टिचून मारा पाहायला मिळाला, जरी त्याला गडीक बाद करण्यात यश आलं नाही, परंतु फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। फक्त 3 धावा खर्च केल्या, जर पहिल्या षटकामध्ये थोड्याशा धावा वाचवता आल्या असत्या गणेशला तर निश्चितच सामन्यामध्ये एक चुरस पाहायला मिळाली असती, कारण अजूनही सामना संपलेला नाही, 10 धावांची गरज आहे, 12 चेंडू शिल्लक आहेत। जर काय एखाद्या षटकामध्ये दोन गडी बाद केले, अभि सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलं तर निश्चितच पुनरागमन करू शकतो या ठिकाणी कोशिंबीर संघ, कारण तेवढी ऍबिलिटी त्यांच्यामध्ये आहे, खूप चांगलं क्रिकेट खेळतात वारंवार या ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये। कोशिंबीर संघ सुद्धा एक चांगला नावाजलेला संघ आहे। एकवीस धावा धावपळ करावं लागलेत, अजूनही 10 धावांची गरज आहे। नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर, दरम्यान या चेंडूला फेकून दिलाय, भिरकावून दिलाय, चेंडू थांबणार नाही, एका टप्प्याने चेंडू सीमा पार जातोय, येतोय हा खणखणीत चौकार। धन्यवाद अडीज। तर या ठिकाणी या मंडळासाठी आम्हाला देणगी स्वरूपात मात्र ज्यांनी सहकार्य केले, आदरणीय दीपक जनार्दन शेलार यांच्या माध्यमातून आम्हाला 550 रुपयाची देणगी आली, काळूराम मामा ठाकरे ठाकूरपाडा यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी आली, विजय जनार्दन शेलार यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली, शैलेश शिवाजी शेलार यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली, यारी दोस्ती यांच्याकडून 2000 रुपये, पुंडली गणपत थाळके यांच्याकडून 1000 रुपये, जितेंद्र रघुनाथ जाधव यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आली। या सर्व देणगीदारांना आयोजन कमिटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। दरम्यान अभिजा बॅटमन 10 चौकाराला, धावपलक 4 आणि पुढे जाताना दिसला 25 वर, रिव्हर्स सडन आणि सामना समाप्त। वेल्डन, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अभिला जीवदान दिलंय, हा कॅच नव्हे ही मॅच सोडली आणि अभिने सहजगत्या सामना संपवलेला आहे या ठिकाणी या षटकाराने। अभिनंदन, अभिनंदन वडवली संघाचं आणि कौतुक हरलेल्या कोशिंबीर।